ये मैत्री विपश्यना शिविर बहुत ही अलग तरीके का अनुभव था मेरे लिए। मैंने इससे पहले भी शिविर किए हैं दूसरे ध्यान के, पर इस मैत्री शिविर में बहुत सी अलग ऐसी बातें थी जो मन को छू गई। जैसे कि एक हमारी आदतें होती है पहले से, तो यहाँ पे किसी चीज़ पे रोक टोक नहीं लगाई जाती, बस हमें आठ शील का पालन करना है। और मेरा जो पसंदीदा भाग था इसमें, इस मेडिटेशन शिविर में, वो था वॉकिंग मेडिटेशन। क्योंकि हमें ऐसा लगता है कि दो दो घंटे, तीन तीन घंटे बैठने से ही हमारा मेडिटेशन होता है और हमारा मन एकाग्र होता है, पर ऐसा नहीं है। वो वॉकिंग मेडिटेशन में भी हो सकता है, या 15 मिनट में और आधा घंटे में भी हो सकता है। तो ये ज़रूरी नहीं है, मतलब भंते हमेशा हमें प्रवचन में बताते हैं कि अगर आपके पाँव में दर्द हो रहा है या आपके शरीर में कहीं भी दर्द हो रहा है और तो भी आप बैठे हो, तो आपका मन एकाग्र नहीं हो सकता। तो उस समय आपको उठना चाहिए, आपको वॉकिंग मेडिटेशन करना चाहिए। और एक बहुत अच्छा भाग था कि यहाँ पे हमें स्माइल करने के लिए बोला जाता है, तो खुशी हमारी स्माइल से शुरू होती है। और जब हम स्माइल करते हैं तो हमारा स्ट्रेस ऑटोमेटिकली रिलीज हो जाता है। तो ये इस मैत्री भाग का बहुत विशेष पार्ट है। और जब शाम के प्रवचन होते हैं और भंते डेली बुद्ध वचन हमें बहुत इजी करके एकदम अच्छे तरीके से समझाते हैं, और जो दिन भर में हमें प्रश्न उत्पन्न होते हैं उसके आंसर हमें उसमें मिल जाते हैं, तो ये भी हमें हमारी रोज की दिनचर्या के लिए बहुत अच्छा है। मैं आई मेकता मेडिटेशन के लिए थी, फिर मेरा ऑब्जेक्ट ऑफ मेडिटेशन था फर्ग्यूनेस, तो वो मेरे लिए बहुत हेल्पफुल रहा। क्योंकि यहाँ पे बहुत सारी ऐसी मन की विपरीत घटनाएं होती थी कि हमें द्वेष आता है, मोह उत्पन्न होता है, अटैचमेंट होती है। तो जब हम फर्ग्यू करते हैं चीज़ों को, तो उस समय उस बात से रिलीज होना जो सिकसार बनते हमें सिखाते हैं, तो बहुत मदद मिलती है जब हम फर्ग्यू करते हैं, तो उससे छुटकारा पाने में और रिलैक्स होने में। तो ये था मेरा अनुभव। अगर आपको किसी और को यहाँ भेजना है इस शिविर के लिए, तो आप उनको क्या और कैसे बताएंगे? मुझे ज़रूर अच्छा लगेगा किसी का कल्याण मित्र बनना और इस शिविर में भेजना। मैं उनसे यही कहूँगी कि मैं कहती हूँ या मुझे अच्छा अनुभव आया, इसलिए आप इस शिविर में मत जाइए। अब खुद जाइए, अब खुद अनुभव कीजिए और देखिए कि आपको इससे क्या लाभ मिलता है। और आप औरों को भी यहाँ आने के लिए प्रेरित कीजिए, क्योंकि मेत्ता एक ऐसा भाव है, ऐसी एक भावना है जो देने से कभी कम नहीं होती। देने वाला भी समृद्ध होता है और लेने वाला भी समृद्ध होता है। तो मैं यही कहूंगी, मी तो अभ्यासाच्या 6 महिन्यापासून झालं खूप स्ट्रेस मध्ये होतो, रात्री झोप सुद्धा नाही लागायची, दोन दोन वाजेपासून मी चित्त राहायचो ह्याच्या आधी, असं कंटिन्यू चालायचं। पण इथं जेव्हा मी हे ध्यान वगैरे करणं चालू केलं, तर एवढं हलकं वाटत आहे की ना आता म्हणजे कंटिन्यू हसणं चालूच आहे। एवढा चांगला अनुभव आला की ना आता त्या अनुभवाचा फायदा मला अभ्यासामध्ये। आणि जर तुला या मैत्री विपश्यनेच्या शिबिरासाठी जर कोणाला तुला पाठवायचं असेल तर तू पाठवणार का? आणि जर पाठवणार असेल तर तू त्याला काय सांगशील? हो नक्कीच, कारण की ते बघणारच की बा आधी हा कसा ड्रेस मध्ये असायचा आणि हा कसा वागायचा, ते मला बघून काय ना काहीतरी विचारणार आणि येणारच। आता 10 दिवसाच्या विपश्यनेमध्ये जेव्हा आम्ही येतो तेव्हा घरून अशी तयारी असते की आपण शिबिर करावं असं, आपण इथं आल्यावर थोडं म्हणजे की हे शिबिर काय असते काय आहे, तर आम्हाला म्हणजे नवीन होतं आमच्यासाठी मैत्री भावना, हे आम्ही ऐकलं नव्हतं कधी। तर मग इथं आल्यानंतर आम्ही ते करायला लागलो, आणि खास म्हणजे आम्हाला गुरु इतके छान मिळाले की त्यांनी आम्हाला इतकं चांगलं समजून सांगितलं, आमच्या छोट्या छोट्या प्रश्नांना उत्तरे दिलं आणि एक व्यवस्थित मार्गदर्शन केलं, त्याच्यामुळे आम्ही हे शिबिर खूप छान करू शकतो। आणि तुम्हाला या शिबिराला पाठवायचं असेल कोणाला, तर तुम्ही त्यांना काय म्हणून पाठवणार? त्यांना आम्ही असं सजेस्ट करू की मैत्री भावना जी आहे ती दिल्याने वाढते, कमी कधीच होणार नाही, आणि तुम्ही जितकं द्याल तितकं तुम्हाला ते मिळेल, असं सांगून आम्ही त्यांना हे मैत्री भावना पाठवून देऊ शकतो। You have done other meditation, you feel this is much better. And any other comments on this 10 days? Because we are giving metta, we never given metta before. It is a separate feeling towards all other living beings in this life.
So as you are giving metta, it's a new thing and it is another feeling. Compassion comes in the Varaha. Compassion comes. And if you had to invite somebody to this retreat, what would you say? So there are a lot of stress of the modern living, so it can relieve this when you come over. इस मैत्री न्याय शिविर का अनुभव बहुत ही अच्छा है. मतलब पूरे मन को कैसे देखना है और वो भी मैत्री के हिसाब से देखना है. मतलब मन में तो ऐसे द्वेष आते रहते हैं, डेली जीवन में तो अपने आते ही रहते हैं, तो उसको कैसे जाने. और वो जानना भी ऐसे कि देखो वो किस तरह से जा रहा है. इस तरह से बंधु जी ने हमें ये दर्श सिखाया है. ये अपना डेली जिंदगी में बहुत ही यूजफुल है, क्योंकि हमारे डेली जीवन में कुछ ना कुछ तो घटित होता ही है, तो उस समय ये चीज अगर हम याद रखेंगे तो हम पूरी जो प्रक्रिया है उसको थमा देंगे. तो ये बहुत ही, और मेरे लिए तो बहुत ही विशेष रहा है ये शिविर. तो मैं बहुत खुश हूँ और मैं आई हूँ. तो मतलब बोलते हैं ना कि सबका एक समय होता है, तो शायद ये समय था मेरा कि मैं यहाँ आऊँ और ये सीखूँ. फिर आपको अगर किसी को यहाँ भेजना है इस विपश्यना मेडिटेशन के लिए, तो आप उनको क्या बताएंगे और कैसे भेजेंगे आप? मैं यहाँ आई हूँ तो मैंने जो भी अनुभव किया है वो मैं बताऊंगी. जैसे पहले हम आते हैं तो हमारी सारी जिंदगी की जो आदतें होती है तो वो बदलाव हम सहन नहीं कर पाते. हमारा मन बहुत विचलित होता है. तो यहाँ आने के बाद में देखा है कि थोड़े दो दिन तो इतना विचलित मन रहता है कि मतलब कुछ भी नहीं कर पाते. फिर यहाँ जो नया मैंने देखा है कि दूसरे दिन से इंटरव्यू शुरू करते हैं, तो उसमें बंदे जी हर एक को बुला के पूछते हैं कि मतलब आपका कैसे हो रहा है, क्या हो रहा है. तो हर एक का अलग अलग होता है, उस हिसाब से फिर बंदे जी बताते हैं कि आपको ऐसे हो रहा है तो आप ये कीजिए, वो कीजिए. हर एक आदमी के हिसाब से अलग अलग होता है. उस तरह से बंदे जी बहुत अच्छे से एडवाइस करते हैं. और मतलब वो बताते हैं कि आज आप ऐसा करो, आज मैंने किया तो फिर कल उसका लेते हैं कि कल आपने जो किया है वो कैसे रहा, मैंने जो भी इंस्ट्रक्शंस आपको दिए हैं तो वो कैसे रहे हैं, वो दूसरे दिन उसका वो लेते हैं. तो ये बहुत ही अच्छी बात है. मतलब मुझे बहुत ही अच्छा लगा ये नया. और वो हमेशा हंसते रहो तो हंसना तो बहुत अच्छी बात है. जो मैं सबको बताऊंगी कि भैया हंसो. और वैसे भी कोई एक रसायन रिलीज होता है बोलते ना, हंसने से सबके शरीर में रिलीज होगा तो सब सुखी हो जाएंगे. और शाम को बंदे जी बहुत अच्छे से प्रवचन देते हैं. मतलब इस मेडिटेशन के हिसाब से देते हैं कि हमें ये मेत्ता मेडिटेशन में कौन से सूत्र हमें अच्छा सा मार्गदर्शन करते हैं, तो उस हिसाब से बंदे जी बराबर से उसका चॉइस करके उसको ट्रांसलेट करके फिर हमें शाम को बताते हैं. और अगर वो अच्छे से समझाने के लिए उसके साथ कोई कहानी भी बताते हैं तो वो ये बहुत अच्छा होता है कि मतलब आप ऐसे बातें तो नहीं याद रख सकते पर कहानियां बहुत अच्छे से याद रखते हो, तो वो कहानियों के हिसाब से फिर वो हमारे मन में बैठ जाता है. तो मुझे लगता है कि ये तो मैं सबको बताऊंगी और वो सब आए और ये अनुभव ले. और हाँ, यहाँ की व्यवस्था भी बहुत अच्छी है सब बात के लिए. मतलब सुबह का नाश्ता भी है वो बहुत अच्छे से और समय पे, और खाने का भी हमारे इधर यहाँ जो दो मौसिया है बहुत अच्छे से हमारा ख्याल रखा उन्होंने, खाना भी बहुत अच्छे से दिया है. और बाकी की वैसे व्यवस्था जयेश ने संभाली है, उसने भी हमें बहुत बहुत कोऑपरेट किया है. चाहिए वो दवा वगैरह वो भी प्रोवाइड की है. तो मैं बोलूंगी कि मतलब कोई ही भी अड़चन नहीं है, कोई किसी को भी यहाँ आना है आंख बंद करके आ जाए और ये मेत्ता मेडिटेशन और स्माइल वाला ध्यान लेके खुशी खुशी घर जाए. साधु साधु. अनुभव छान होता, थोड़ा नवाई होता पर उत्साहपूर्वक होता. माणसाला थकू देत नाही, चित्ताला थकू देत नाही. चित्तामध्ये हळूहळू हळूहळू उत्साह राहत, एक दिवस दोन दिवस अशा प्रकारे तो उत्साह आणि टायमिंग जी सवय राहत नाही ती सवय लागते चांगली
मनाला एकाग्र करण्याची आणि मनाला मैत्रीपूर्वक आणि तणावपूर्वक असं स्माईल करून दुसऱ्यापर्यंत मैत्रीपूर्णकरिता ते खूपच चांगलं एक माध्यम आहे. मी खूप चांगलं साधना सुरू केली. आणि प्रश्न दुसरा असा आहे की जर तुम्हाला या शिबिरासाठी कोणाला पाठवायचं असेल तर तुम्ही त्यांना काय म्हणून सांगाल, काय म्हणून पाठवाल तुम्ही? ते जो कोणी व्यक्ती असते तो कुठल्या नाही कुठल्या तणावामध्ये जीवन जगत असतो, किंवा द्वेषामध्ये, क्रोधामध्ये, अशा अनेक प्रकारच्या समस्यामध्ये तो तणावपूर्वक असं जीवन जगत असते. तर अशा व्यक्तीला जर इथे आणलं तर त्याच्या ह्या साधनेने त्याचे मानसिक आणि शारीरिक दोन्ही तणाव जाऊन त्याच्या चित्तामध्ये एक नवीन उत्साह आणि एक चांगली मैत्री भावना त्याच्यामध्ये येईल. खूप चांगलं झालं, मला चांगलं. तुम्ही या शिबिराला कोणाला पाठवायचं असेल तुम्ही त्याला काय म्हणून पाठवणार? चांगलं झालं, खूप चांगले लोक आहेत. हे जे ह्या शिबिरामध्ये मला खूप छान शिकायला मिळालं. भंतेजींनी ज्या सोप्या आणि सरळ भाषेमध्ये सांगितलं आहे ती प्रत्येक गोष्ट विस्तृतपणे कळली आणि त्यामुळे प्रत्येक गोष्टीची जी लिंक होते किंवा जो आळसामधून बाहेर निघणं वेगवेगळ्या ज्या प्रक्रिया आपल्या शारीरिक मानसिक ज्या आहेत त्याच्यामधून आपल्याला स्टेप बाय स्टेप कसं पुढे जाता येईल हे एक एक म्हणजे शिकायला मिळालं असं. आणि अनुभवाने ह्या गोष्टी पुढे वाढतच जाते. प्रत्येक वेळेस तुम्हाला प्रयत्न करावा लागेल हे पण खूप छान सांगितलेलं आहे. आणि जर तुम्हाला या शिबिरासाठी कोणाला पाठवायचं असेल तर तुम्ही पाठवणार का? आणि जर पाठवणार असेल तर त्याला काय सांगणार? त्यांना सांगणार की नक्कीच हे शिबिर खूप छान आहे, यामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट शिकायला मिळेल. जर तुम्हाला कुठच्याही प्रकारचा त्रास, मानसिक शारीरिक त्रास जर असेल किंवा नसेलही तरी तुम्हाला जर तुमचं आयुष्य सुधारायचं असेल तर तुम्ही नक्की या शिबिराचा लाभ घेतला पाहिजे. कारण यामधून तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं आकलन होणार आहे, तुमचे जे काही न सुटलेले प्रश्नसुद्धा यामधून सुटू शकतात. या 10 दिवसाच्या शिबिरामध्ये मी असं शिकली की मला मी आधी पण केलेलं आहे शिबिर, मला हा अनुभव नव्हता आला. पण आता या शिबिरमध्ये खूप चांगला अनुभव आलेला. बंतेजींनी खूप चांगलं सांगितलं आहे मला समजून. आधी मला समजतही नव्हतं की कसं दुःख नष्ट होते, कसं पाहायचं, किती वेळपर्यंत बसू शकत नव्हती मी. पण आता मी 3 तास बसली आणि भंतेजींनी मला खूप मार्गदर्शन आणि जयेशने सुद्धा. आणि जर तुम्हाला या शिबिरात कोणाला पाठवायचं असेल तर तुम्ही त्याला पाठवणार का? आणि जर पाठवणार असेल तर त्याला तुम्ही काय सांगणार? मी सांगेल की तुम्ही एकदा तरी हे शिबिर करा आणि तुम्ही अनुभव घ्या, तुम्हाला नक्की आवडेल. माझा अनुभव फार लाईफ चेंजिंग होता. भंतेजींनी ज्या हिशोबाने आम्हाला टीचिंग दिली आहे त्याने खरंच आता आमचं लाईफ चेंज होणार आहे आणि याला मी पुढे कंटिन्यू करणार, कारण मी अशाच एका मार्गदर्शनाच्या शोधात होतो जे मला इथून मिळालं. आणि जर तुला या शिबिरासाठी कोणाला पाठवायचं असेल तर तू त्याला काय म्हणून सांगशील? मी प्रयत्न करणार की जितके जास्त लोकांना मी हे शिबिर पोहोचू शकेल, त्यांना मी हे कळवेल की जे आजकाल लोक फार तणावात आहे, डिप्रेशनमध्ये आहे आणि त्यांना एक प्रॉपर मार्गदर्शन मिळत नाही आहे, तर मी हा प्रयत्न करेल की ते इथे येईल आणि त्यांना एक प्रॉपर एक दिशा मिळेल जेणेकरून ते आपली पुढचं आयुष्य ते सुखद भेटेल. खूपच सुंदर अनुभव आहे आणि खूपच लाईफ चेंजिंग अनुभव घडलेला आहे. या निसर्गरम्य वातावरणामध्ये जे 10 दिवस निघाले ते माहीत पण पडले नाही. आज आमचा 9वा दिवस असून आम्हाला असं वाटलं पण नाही आणि इथली व्यवस्था पण खूप सुंदर, त्याच्यामुळे कसे 10 दिवस गेले हे अजिबात माहीत पडलं नाही. आणि माझ्या फेसवरून तुम्ही सगळे समजू शकता की मला किती सुंदर एक्सपिरियन्स आला.
आणि जर तुम्हाला या शिबिरात कोणाला पाठवायचं असेल तर तुम्ही पाठवणार का? आणि जर पाठवणार असेल तर तुम्ही त्याला काय सांगाल? नक्कीच, कारण की मला कोणाला सांगायची गरज नाही पडणार असं मला वाटते. कारण की मला, मी ज्या पद्धतीने घरी वागायची त्या पद्धतीने मला ज्या परिसरातले लोक मला बघतील तर नक्कीच त्यांना माझ्यामध्ये जो चेंज झालेला दिसणार त्यानुसार ते नक्की मला विचारतील आणि ते स्वतःहून इथे येतील. हा माझा एक्सपिरियन्स. आणि तसं तर मी कोणाला म्हटलं पण नाही, तरी सुद्धा माझ्यासोबत दोन लेडीज आलेल्याच आहेत आणि माझ्यातला चेंज बघून नक्की माझ्या परिवारातली तर येणारच आहे. आणि ज्यांना माहिती नाही त्यांना तर नक्कीच सांगेलच. माझा अनुभव नक्कीच चांगला आहे, कारण मी इथे यायच्या आधी म्हणजे अशा भरपूर सवयी होत्या ज्या मला बदलायला खूप त्रास होत होता. त्या इथे आल्यापासून म्हणजे त्या डेली रुटीनमध्ये पण चेंजेस झाले. आणि ज्या बंदेजींनी टेक्निक्स सांगितल्या मेडिटेशन आहेत त्यांनी मला डिप्रेशन आणि ओव्हर थिंकिंग अशा याच्यापासून मला त्रास म्हणजे रिलीफ भेटले. तू या शिबिरात कोणाला पाठवशील का? आणि पाठवशील तर त्याला काय काय म्हणून पाठवशील? नक्कीच मी मला ज्या म्हणजे ज्यांना ज्यांना सांगता येईल मी त्यांना त्यांना नक्की सजेस्ट करेल की एकदा तरी शिबिर करा. आणि म्हणजे या 10 दिवसाचा जो अनुभव आहे तो नक्कीच एकदा घ्या. आणि एवढं महत्वाचं छान शिबिर झालं, त्याला खूप आनंद होत आहे. आणि गुरुजीने इतकं सांगितलं की मैत्रीविषयी खूप चांगलं सांगा. जर तुम्हाला या शिबिरामध्ये जो काही तुम्हाला हे आलेलं आहे, या 10 दिवसाचा अनुभव आलेला आहे, तर तुम्ही हा अनुभव तुमच्या घरच्यांना किंवा तुमच्या शेजारी पाजारी जे असणार त्यांना तुम्ही सांगणार का? आणि जर हा अनुभव त्यांनी ऐकला तर तुम्ही त्यांना काय म्हणून पाठवणार इथे आणि पाठवणार का? त्यांना सांगेल मैत्री भावाने शिबिर करा आणि खूप चांगलं शिबिर आहे ना, गुरुजी सुद्धा चांगले आम्हाला मिळाले होते आणि खूप चांगलं त्यांना शिकवलं. या 10 दिवसाच्या शिबिरामध्ये मला एकदम म्हणजे एवढा चांगला अनुभव आला इथे. माझं जे डेली रुटीन होतं घरी, म्हणजे माझा आळसपणा किंवा असं जे काही होतं ते मी इथं 10 दिवसात माझं पूर्ण चेंज झालं. माझ्यामध्ये या 10 दिवसात एवढा चेंजेस झाला की मी आता एकदम माझं मन एकदम आनंदी आणि उत्साही आहे. आणि कोणतंही मी आता काही करणार त्यासाठी मी नेहमी उत्साही राहील. आणि जर तुला या शिबिरात कोणाला पाठवायचं असेल तर तू त्याला काय सांगशील, काय म्हणून पाठवशील? मी त्याला सांगेल की एकदा तरी हे शिबिर करायला पाहिजे. माझं पण हे शिबिर फर्स्ट टाइमच आहे. आणि कोणी जरी दुखत असेल किंवा त्याला काही ट्रेस असेल तर ते वगैरे रिलीज जर करायचं असेल त्याला तर त्याने ते या असं शिबिर विपश्यना शिबिर त्यांना करायला पाहिजे. खूप छान अनुभव आला. जे पहिला मेडिटेशन करायचे कृष्णा त्याच्यापेक्षा खूपच वेगळं आणि खूप छान. अच्छा, आणि जर तुम्हाला या शिबिरात कोणाला पाठवायचं असेल तर तुम्ही त्याला काय सांगणार? खूप छान वाटते, तुम्ही जा आणि बघा, एकदा तरी करून बघा, माझ्या परिवारातल्या लोकांना सांगा.